सगळ्यात आधी आठवतं ऑनेस्टली सांगेन मुंबई तर आहेच, पण मला माझं गाव आठवतं, म्हणजे माझं आजोळ मालवण. तिथे आम्ही अंगणात सगळे भाऊ बंधू मिळून क्रिकेट खेळतोय, घरी आई आजी सगळे शेण सारवत आहेत, त्या शेणामध्ये आम्ही उद्दम पाय देऊन जातो, तिकडे तांदळाची रांगोळी बनते, हेच आधी सगळं डोळ्यासमोर येतं. हे वर्ष खूप खास आहे, कारण की 2 वर्षांनी तब्बल कोरोनाचं संकट मावळलं आहे आणि गणेशोत्सव आपण साजरा करतो, कसा वेगळा आहे? आता 2.5-3 वर्षामध्ये आपण हेच बघितलं आहे की बाप्पा फक्त आपल्या टी व्हीलाच भेटतो, किंवा टी व्हीमध्येच आपण फक्त बाप्पा बघतोय, किंवा मोबाईलवरतीच आपण फक्त बाप्पा बघतोय, त्याच्यापासून आपण लांब राहतो, लोकांपासून लांब राहतो, सोशली ॲक्टिव्ह नाही आहे आपण. पण आता असं झालं आहे की बाप्पा इतक्या वर्षांनी आपण पर्सनली जाऊन प्रत्येक ठिकाणी जाऊ, थोडीशी काळजी घ्या. पूर्णपणे संकट अजून गेलेलं तरी असं तरी बोलतात ना की आपण काळजी घेतलेली कधी पण बरी, पण ही जी संधी आता मिळाली किंवा हे जे आता पुन्हा चालू झालं, तर प्लीज बाप्पाला पर्सनली जाऊन भेटा, लोकांना पर्सनली जाऊन लोकांच्या घरी जा, कारण की ते नातं जपणं खूप महत्त्वाचं असतं. सौरभ, तू मुंबईचा आहे, मुंबईचा गणेश उत्सव म्हटल्यावरती त्याचं एक वेगळं स्वरूप असतं, तुझ्यासाठी गणेश उत्सव म्हटल्यावरती काय आठवणी येतात? गणेश उत्सव म्हटल्यावरती मला सगळ्यात आधी आठवतं, ऑनेस्टली सांगेन मुंबई तर आहेच, पण मला माझं गाव आठवतं, म्हणजे माझं आजोळ मालवण, कारण मी लहान असल्यापासून रेवंडीला जातो आणि त्यामुळे ते कायम चालू असताना रेवंडीकडे पोचल्या, म्हणजे रेवंडीमध्ये गावात असल्यामुळे मी 2.5-3 वर्षाचा होतो तेव्हापासून मी रेवंडीला जातो आहे. खूप जवळच आहेत, म्हणजे ती लाल माती, ते चिरे, आजही माझ्या म्हणजे मी तिकडे गेल्यावरती मला माहिती आहे तो दगड कसा चुकवायचा आहे, की वाटेत तो दगड आहे, त्या दगडाला पण चुकून पुढे जायचं आहे. तर खूप जवळ पहिला तोच आठवतो बाप्पा, जिथे आम्ही अंगणात सगळे भाऊ बंधू मिळून क्रिकेट खेळतोय, घरी आई आजी सगळे शेण सारवत आहेत, त्या शेणामध्ये आम्ही उद्दम पाय देऊन जातो, तिकडे तांदळाची रांगोळी बनते, हेच आधी सगळं डोळ्यासमोर येतं. यावर्षी बाप्पाकडे काय मागितलं? ह्यावर्षी बाप्पाकडे असं सांगेन की जसं आत्तापर्यंत देत आला, जसं आत्तापर्यंत माझ्याकडनं मेहनत करून घेत आला, तशीच घेत राहा, कायम सर्वांना सुखी ठेव, ज्यांना 2 वेळेचं जेवायला मिळत नाही किंवा जे उपाशीपोटी झोपत आहेत त्यांना प्लीज अन्न दे, त्यांना पोट भरून झोपू दे, आणि खरंच कोण ना कोणतरी आपल्यातला एक देव म्हणून त्यांच्यासमोर येतं, त्यांना जेवणाची मदत करतं किंवा ते पोट भरून जेवून झोपतात, तर प्लीज त्यांच्यावर कृपा अशीच राहू दे, सर्वांना सुखी ठेव आणि माझ्या आईबाबांना दीर्घ आयुष्य दे. समजा एक कुठला तरी पदार्थ असेल गणपतीमध्ये खाल्लाच जातो, डाएट वगैरे मागे टाकत, तर तो कोणता? मी ॲक्च्युली एवढा विचार नाही करत जेव्हा खायची काय गोष्ट येते, पण आत्ता थोडंफार काही गोष्टी जपतोय मी, पण मोदक असं आहे की मी आणि ऑनेस्टली स्पीकिंग जर खायचं असेल ना तर मन मारू नका, बिंदास खा, म्हणजे जे तुम्हाला खायचं आहे ते थोडं खा, फक्त एवढंच आहे की ते ओव्हर ईट करू नका, कुठलीच गोष्ट अति चांगली नसते, तेवढंच आहे, खायचं आहे बिंदास खा, एक आयुष्य खात राहा. गणपती बाप्पा मोर्या.